चंदीगड महापौर निवडणूक आठवते हो तोच जो व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेला बघितला एक निवडणूक अधिकारी आपल्या पेनमार्फत काहीतरी करतोय त्यानुसारच त्याची सर्वोच्च न्यायालयानेही खरडपट्टी काढली पण आपला आणि काँग्रेसला बहुमत असतानाही भाजपचा महापौर होण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने झोल केल्याचा आरोप केला गेला पण सर्वोच्च न्यायालयाने नुकताच चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारावरती एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत आपल्या विशेष अधिकाऱ्यांचा वापर करून महापौर निवडणुकीचा निकाल हा रद्द केला आहे या निकालानंतर पुन्हा चर्चेचा ठरतोय तो म्हणजे कलम एकशे बेचाळीस हे कलम एकशे बेचाळीस नेमकं काय आहे ज्याचा आधार घेऊन चंदीगड महापालिकेला असेल की राम मंदिर प्रकरण असेल ज्यामुळं निर्णय घेणं सोपं गेलं घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम एकशे अधिकाराचा वापर करून महापौर निवडणुकीचा निकाल रद्द केला आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजय घोषित करण्यात आलं यासोबतच दोषी पिठासीन अधिकारी अनिल मसीम यांच्यावरती खटला चालवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले तर संविधानातील कलम एकशे बेचाळीस नेमकं आहे काय तर संविधानातील एकशे बेचाळीस कलम हे सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही महत्वाच्या प्रकरणात पूर्ण न्याय देण्यासाठी विशेष आदेशाची ताकद देते कलम एकशे बेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालय आपला अधिकार क्षेत्रात वापर करून त्यांच्या समोरील प्रकरणाला पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही आदेश देऊ शकतात या अधिकाराचा वापर करताना दिलेला आदेश इतर प्रकरणांसाठी दाखला किंवा उदाहरण होऊ शकत नाही या कलमाची शक्ती विवेकधानीन आहे तर कलम एकशे बेचाळीसचे अधिकार नेमके कसे वापरता येतात या कलमाचे अधिकार मर्यादित आहेत न्यायालयात याचा वापर करताना काही तत्वे पाळली जातात ज्यामध्ये न्यायालयीन संयम न्यायिक सक्रियता प्रमुख आहे याची घटना तज्ञांचे मत आहे याचा वापर करताना न्यायालयीन कायदेशीर संस्थांच्या अधिकारांचा आदर करते आणि कोणतीही कायदेशीर तरतुदीला ओव्हरराईट किंवा दुर्लक्ष करू शकत नाही न्यायालय किंवा या कलमातील अधिकाराचा वापर सामाजिक न्याय आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी होतो तर न्यायालयाने या कलमाचा वापर कधी कधी केला आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये अयोध्यात जमीन वादात ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दोन पूर्णांक सत्याहत्तर एकर ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचं मान्य केलं होतं तर राम मंदिर बांधण्यासाठी ती ट्रस्टकडे सुपूर्तही करण्यात आली पण यामध्ये मुस्लिमांवरती अन्याय होत असल्याचं दिसून आलं त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने कलम एकशे बेचाळीसचा वापर करत मसजीद बांधण्यासाठी सरकारला स्वतंत्रपणे पाच एकर जमीन देण्याचा आदेश दिला तर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच अनेक प्रकरणामध्ये कलम एकशे बेचाळीसचा वापर केला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तसेच भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या कलमाचा वापर केल्याचं आढळून येतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका